एकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रात होणारे मोर्चे राज्य सरकारचं एक सुनियोजित षडयंत्र, देवेंद्र फडणवीस यांचे मत. महापालिकेकडून कापण्यात आले 50,000 अधिक लोकांचे नळाचे कनेक्शन, पालकमंत्र्यांच्या घरासमोर निषेध आंदोलन. आणि सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन, पालकमंत्री सुनील केदार सह अन्य मान्यवर सुद्धा होते उपस्थित. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. त्रिपुरातील हिंसाचाराची आग आता महाराष्ट्रात पसरली असून राज्यातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की महाराष्ट्रात ज्या प्रकारचे मोर्चे होत आहेत हे एक सुनियोजित षडयंत्र वाटत आहे, तसेच दोन्ही समाजाने शांतता बाळगली पाहिजे असंही त्यांनी ठामपणे सांगितले. अमरावती मधला एकूणच घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. मी पहिल्यांदा तर सर्वांना विनंती करतो की अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करावी, कोणीही हिंसाचार करू नये. मात्र ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही त्या घटनेवर अशा प्रकारे मोर्चे काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्रिपुरा सरकारने आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वतः जी मशीद जाली म्हणून हे सगळे आंदोलन होत आहेत त्या मशिदीचे फोटो हे जारी केले आहेत आणि कशा प्रकारे सोशल मीडियावर टाकलेले फोटो खोटे आहेत हे देखील जारी केलेलं आहे, ते प्रकाशित केलेलं आहे. आणि हे सगळं सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करण्यात आला त्या लोकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे कुठलीही मशीद ही त्रिपुरामध्ये जाण्यातच आलेली नाही. असं असताना त्या संदर्भातल्या अफवांवर महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढायचे आणि त्याच्यावर हिंदूंची दुकानं जाळायची हे देखील योग्य नाही आहे. सरकारने यावर देखील कडक कारवाई केली पाहिजे आणि सरकारी पक्षाचे नेते हे स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणं जर करणार असतील तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कोणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारचे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकानं टार्गेट करणं हे देखील बंद झालं पाहिजे आणि दोन्ही समाजाने या ठिकाणी शांतता पाळली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. उत्तर नागपूर परिसरातील 2,000 लोकांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले. याच्या निषेधार्थ नागपूरच्या नगरसेविका नेहा निकोसे आणि त्यांचे पती यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर पाणी त्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत जनतेला पाणी मिळत नाही तोपर्यंत निकोसे दाम्पत्य पाणी पिणार नाही असे दाम्पत्याचे म्हणणे आहे. अभी डिमांड क्या है और पानी से मूलभूत आवश्यकता इससे ज्यादा जरूरी चीज इस जीवन में कोई भी चीज नहीं है. अगर से इसका भाष्य होने के लिए शाम हो जाएंगी. नागपूर महानगर पालिकेच्या वतीने नागपूर पालकमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या इंदूर बेझनबाग सुदर्शन कॉलनीच्या आवारातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर संतप्त जनता आणि नगरसेवक ठाण मांडून आहेत. याच्या निषेधार्थ नगरसेविका नेहा निकोसे आणि त्यांचे पती विवेक निकोसे यांनी पाणी बंद आंदोलन सुरू केले आहे. खंडित कनेक्शन पूर्ववत होईपर्यंत लोक पाणी पिणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हम पानी के लिए यहाँ पे आए हैं. OCW वालों ने 3 दिन से कनेक्शन काट दिए है बिना इंटीमेट किए. पेपर में आया है कि सुधार कार्य शुरू है तो हम 2 दिन के लिए पानी बंद रखेंगे करके, लेकिन हमें कुछ नहीं बताया गया है कि कनेक्शन पुराना कनेक्शन काट दिया गया है. इंटीमेट किसी को नहीं दिया गया है. एटलीस्ट 1 हफ्ता पहले देना चाहिए था उन्होंने कि हम तुम्हारा पुराना कनेक्शन काट रहे हैं. मोहलत भी नहीं दिए, कुछ भी नहीं. तो हम OCW के ऑफिस में गए थे आशी नगर के. वहाँ से हम अभी पालक मंत्री के तरफ अपेक्षा से आए हैं कि ये हमारे कॉन्स्टिट्यूंसी में आमदार है, मंत्री है,
कि ये हमारा कुछ ना कुछ निर्णय निकालेंगे करके। तो हम यहाँ पे मालक मंत्री के साथ आए हैं कि हमारा पानी का जो भी समस्या है, जो जितने भी 600-700 से ज़्यादा भी घर है, 2,000-2,500 घर है, कि उनके कनेक्शन फिर से मिल जाए करके। और अपेक्षा उनसे भी है, OCW वालों से, कि पक्षपात ना करते हुए हमारा पानी का जो भी समस्या है वो पूरी तरह से कर दे करके। आमच्या वार्डात गेल्या 3 दिवसापासून पाणी आलेलं नाही आहे। OCW बिना इंटिमेशननी जे पुराने नल कनेक्शन आहेत यांना पाणी बंद केलेलं आहे। इंदोरा वार्डामध्ये अगोदर तर पाण्याची समस्या होतीच नाही, सगळ्यांच्या घरी पाणी व्यवस्थित येत होता, पण काही लोकांच्या संगमताने OCW हे आमच्या एरियामध्ये आली आणि त्यामुळे त्यांनी नवीन कनेक्शन टाकून लोकांना त्रस्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे हा भव्य मोर्चा आज नितीन राऊत साहेब यांच्या घरावर आम्ही घेऊन आलेलो आहोत। इथे मागणी अशी आहे की आमची लवकरात लवकर, इथे जयपूरकर साहेब आहेत, नितीन राऊतचे जवळचे आहेत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, पण आमची अशी मागणी आहे की यांनी लवकरात लवकर उद्याच्या उद्या आम्हाला पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचवून दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। माझी पत्नी स्नेहा निकोसे इथून नगरसेविका आहे। इथे ज्या परिसरामध्ये नागपूर शहराच्या पालकमंत्री नितीन राऊत साहेबांच्या घर स्वतःचे आहे, त्या परिसरामध्ये 2,000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन एका रातभऱ्यामध्ये षडयंत्र रचून महानगरपालिकेच्या भाजपाच्या सरकारने केलेलं आहे आणि 2,000 लोकांच्या पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। आम्ही नितीन राऊत पालकमंत्री साहेबांच्या घरी आमची एक डिमांड घेऊन आलेलो आहोत की आमचे जुने कनेक्शन सुरू करा, त्याच्यानंतरच दुसरं काम करा। OCW एकही अधिकारी तिथे उपस्थित होण्यास तयार नाही आहे, आमच्याशी बोलण्यास तयार नाही आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी आदरणीय श्वेता बॅनर्जी मॅडमला आम्ही फोन करून नगरसेविकांनी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2,000 परिवारांना टँकरनी पाणी उपलब्ध करून देऊ, परंतु आम्ही कनेक्शन त्यांचे कापले गेले आहे ते जोडणार नाही, अशी अरेरावीची भाषा ही महानगरपालिका करत आहे। आमच्या टॅक्सवर चालणारी ही महानगरपालिका फक्त त्या भाजपाच्या षडयंत्रकारी लोकांच्या हातात असल्यामुळे हे सगळं प्रकार घडून राहिला। पालकमंत्री साहेबांच्या घरी आम्ही सगळे आलेलो आहोत आणि मी विवेक निकोसे आणि माझी पत्नी नगरसेविका स्नेहा निकोसे आम्ही जलत्याग केलेला आहे। जोपर्यंत आमच्या परिसराच्या जनतेला पाणी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पण पाणीचा घुट घेणार नाही। आम्ही जलत्याग आंदोलन इथून सुरू केलेलं आहे। सेवाग्राममध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पालकमंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली। काँग्रेस नेते राहुल गांधी सेवाग्राम वर्धा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण शिबिरात ऑनलाईन उपस्थित होते। राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांना ऑनलाईन मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण शिबिरात भारतातील 30 राज्यातील 150 काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाला पालकमंत्री सुनील केदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते। एक गोष्ट खरी आहे की फार महत्त्वाचा आज हा टप्पा आहे। ह्या देशामध्ये एकंदरीत झालेलं विस्कळीतपणा, ह्या देशामध्ये राहुलजींनी म्हटल्याप्रमाणे द्वेषाचं राजकारण, द्वेषाचं वातावरण, ह्या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडण आणि नाही तो त्या ठिकाणी लोकांमध्ये एक रोष निर्माण करून नवीन राजकीय खेळ खेळण्याचा तो एक केविलवाना प्रकार ह्या भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे। त्याला थांबवला पाहिजे आणि पुनश्च सगळ्या जातीपंथाच्या लोकांनी एकत्र येऊन गुणागोविंदानं ह्या देशामध्ये राहिलं पाहिजे आणि प्रगतीच्या मार्गात चाललं पाहिजे। राष्ट्रपिता महात्मा गांधी दिलेला संदेश अनेक घटनेच्या माध्यमातून बांधलेला हा देश, ह्या देशाला सगळ्या जातीपंथाच्या लोकांना खुल्या वातावरणामध्ये स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून जगता आलं पाहिजे आणि देश प्रगती केला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून काँग्रेसला मोठी भूमिका जी आपल्याला आता त्या ठिकाणी सादर करायची आहे, त्या दिवशीमध्ये ट्रेनिंग कॅम्प या ठिकाणी राहुलजीच्या आदेशाप्रमाणे होतो आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राहुलजींनी पाठवलेले त्यांचे सगळे त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे असलेले विश्वस्त इथं आलेले आहे। सचिनजीपासून तर मग त्या ठिकाणी बंटी सपकाळ, हर्षवर्धन सपकाळपासून सगळे इथे आलेले आहे आणि संपूर्ण देशातले लोकांनी येऊन काँग्रेसचा संदेश जनसामान्यापर्यंत नेला पाहिजे अशा प्रकारची ती व्यूहरचना आहे। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। ह्या विषयावर बोलूनच मार्ग निघू शकेल। आजपर्यंत देशामध्ये ज्या ज्यावेळेस प्रश्न सुटलेले आहे ते बोलूनच सुटलेले आहे। त्या ठिकाणी हातातोंडाशी आणून हल्लाउल्ला करून राजकारण करून कधीच कोणाचे प्रश्न सुटले नाही आणि आज ज्या भूमीमध्ये मी उभा आहे
त्या भूमीमध्ये त्या भूमीने ह्या देशातले प्रश्न बोलून सोडवलेले आहे असा संदेश कृतज्ञ दिलेला आहे आणि तीच मला त्यांना सुद्धा माझी तीच सल्ला राहील. बाबा विश्वनाथ कैलाशी आश्रम गायमुख देवस्थान तुमसर येथे प्रखर कथावाचक रूपलाल महाराज यांच्या आवाजात संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत रूपलाल महाराज यांच्या आवाजात संगीतमय श्रीमद भागवत कथा कथन होणार आहे. कथेची वेळ दररोज दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत असेल. शुक्रवारी सकाळी मिरवणूक काढून या संगीतमय भागवत कथेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपलाल महाराज यांच्या आवाजातील श्रीमद भागवत कथा ऐकून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले, त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. बाईट संस्था हमारे कैलाशी आश्रम के माध्यम से यहाँ पर गायमुख देवस्थान में 7 दिवसीय संगीतमय भागवत कथा का आयोजन किया गया है. इसमें हमारे प्रखर और प्रसिद्ध भागवत कथाकार रूपलाल जी महाराज हरिद्वार वाले, उनके माध्यम से कथा का रसपान किया जाएगा. और हमारे जो गायमुख के जो महात्मा थे, हमारे जो बाबा जी थे, उनका मूर्ति की प्राण प्रतिष्ठा कार्तिक पूर्णिमा शुक्रवार 19/11/2021 को 2:40 पे प्राण प्रतिष्ठा की जाएंगी. और भागवत कथा का समय जो है हमारा वो 12 से 5 बजे तक का है. और आज प्रथम दिवस के उपलक्ष में शोभा यात्रा का आयोजन किया गया है. और शोभा यात्रा के आयोजन में यहाँ पर सभी कलश यात्रा वगैरह सभी निकलेंगी, उसके साथ में भागवत कथा का आयोजन होगा और रोज महाप्रसाद का भी लाभ लोग लेंगे. यवतमाळ मेडिकल कॉलेजच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या डॉक्टर अशोक पाल यांची हत्या झाल्यापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. या आंदोलनाचा परिणाम राज्यातही व्यक्त होण्याची आशंका वर्तवली जात आहे. अशोक पाल यवतमाळ मेडिकल कॉलेजच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या डॉक्टर अशोक पाल यांच्या हत्येनंतर संतप्त यवतमाळ मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी संपावर गेले. दोषींवर कठोर कारवाई आणि डॉक्टर पाल यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे उग्र स्वरूप पाहता त्याचा राज्यावरही परिणाम होऊ शकतो. 10 तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे अशोक पाल या फायनल इयर MBBS विद्यार्थ्याचा निर्घृण हत्या करण्यात आली आणि कॉलेज कॅम्पसच्या आतमध्ये रात्री 8 वाजता त्या 8 वाजताच्या सुमारास त्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. 3 दिवसापासून यवतमाळचे निवासी डॉक्टर, तेथील विद्यार्थी, तेथील इंटर्न सगळं काम बंद करून एक साधी मागणी करत आहे की अशोक पाल याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अशोक पाल याचे वडील ब्रेन हॅमरेजने मरण पावले होते, त्याची आई एकटी आहे. तर अशोक पालला जो कंपेन्सेशन प्रशासनाकडून मिळाला पाहिजे तो लवकरात लवकर अनाऊन्स करावा आणि अशोक पालच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून मागील 3 दिवसात जो तपास प्रशासनाकडून व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही. आंदोलनाचं स्वरूप असंच आहे की सकाळी 8 वाजतापासून विद्यार्थी, इंटर्न्स व निवासी डॉक्टर यांनी घर चलो आंदोलन पुकारले आहे. जिथे आम्ही सेफ नाही अशा ठिकाणी राहून सेवा देणे, रुग्णसेवा करणे कसे शक्य आहे? जर अशोक पालचा मर्डर झाला आहे तर येत्या काळात दुसराही कोणता अशोक पाल आपल्या मदत होऊ शकतो असे विद्यार्थींच्या मनात भीतींचे वातावरण आहे. तर आजपासून विद्यार्थ्यांनी लायब्ररी बंद केली आहे. इंटर्न डॉक्टरांनी व निवासी डॉक्टरांनी आज नॉन इमर्जन्सी काम बंद केले आहे. ICU, इमर्जन्सीज, कोविड ICU, कोविड लॅब्स हे इमर्जन्सी काम सगळे चालू आहे. रुग्णसेवा तिथे विस्कळीत झालेली नाही. इथपर्यंत यवतमाळचे निवासी डॉक्टर व यवतमाळच्या डॉक्टर यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत नागपूर आणि अकोला व इतर महाराष्ट्रात जिथे जिथे निदर्शने होणार आहेत ते चालू राहणार आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। त्रिपुरामध्ये मुस्लिम समाजासोबत भेदभाव आणि मारहाणीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत असून त्यावर काही समाजकंटकांनी शुक्रवारी दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला। गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेला शांतता व बंधुभाव राखण्याचे आवाहन करून अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत। त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये आज निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे काही राज्यभर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यावेळी काही ठिकाणी नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी मोर्चांना दगडफेक त्या ठिकाणी झाली, थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं माझी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण शांतता राखावी, राज्य सरकार पूर्णपणानं परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे। मी स्वतः या संदर्भामध्ये पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत मॉनिटरिंग करायचं काम करतो आहे आणि याच्यामध्ये कोणी दोषी सापडले त्यांना स्पेअर केलं जाणार नाही। परंतु आज आपण सगळ्यांनी एक सामाजिक ऐक्य राखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे आणि माझ्या पोलीस बांधवांनासुद्धा माझी हीच विनंती आहे। ही परिस्थिती आपण संयमाने हाताळावी आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील या परिस्थितीत त्या ठिकाणी कार्य करावं। गुन्हेगारी कायद्याअंतर्गत नियमित करण्याचा वेळ 2020 पर्यंत वाढवण्यासोबतच राज्य सरकारने विकास शुल्कात 56 रुपये प्रति वर्गावरून 168 रुपये प्रति वर्ग फूट केले, त्यामुळे जनतेत रोष निर्माण होण्यासोबतच आर्थिक वजन असहनीय होत असल्यामुळे लवकरात लवकर लावलेले जाचक शुल्क त्वरित मागे घेण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी पत्र परिषदेत केली। आमदार कृष्णा खोपडे यावेळी म्हणाले की जर का राज्य शासनाने हे वाढीव शुल्क मागे घेतलं नाही तर भाजपच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल, ज्याची सुरुवात 15 नोव्हेंबरला होणाऱ्या जनआंदोलनापासून होईल। सामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम इथून मोर्चा काढण्यात येईल। पुढे खोपडे म्हणाले की राज्यात जेव्हाही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शासनाने सत्ता सांभाळली गुंठेवारी अंतर्गत भूखंडधारकांवर अन्यायाची मालिका सुरू झाली। 2001ला जेव्हा गुंठेवारी कायदा अस्तित्वात आला तेव्हा काँग्रेस सरकारने विकास शुल्क 48 रुपये प्रति वर्ग फूट केले होते। तेव्हा भाजपने नितीन गडकरी व फडणवीसांच्या नेतृत्वात याचा विरोध दर्शविण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले होते। त्यानंतर हे शुल्क 16 रुपये प्रति वर्ग फूट करण्यात आले। शहरात भूखंडधारकांना चिटणवीस पार्क इथे संमेलन घेऊन लाखो लोकांना डिमांड वितरित करण्यात आले। गुंठेवारी अंतर्गत विविध आरक्षण असल्यामुळे विकास प्रलंबित होता। भाजपने विधानसभेत हा मुद्दा घेऊन गुंठेवारी अंतर्गत लेआउटमधून आरक्षण विखंडित करून लेआउटचं नियमितकरण करण्याची प्रक्रिया सुरू करायला लावली। महाराष्ट्र सरकारने 18/10/2021 को गुंठेवारी कायदा 2020 का ये काला जीआर निकाल के महाराष्ट्र की जनता के ऊपर तो अन्याय किया है, लेकिन नागपुर शहर के आउटर भाग के लगभग 5 लाख भूखंडधारकों पर अन्यायकारक भूमिका ली है। गुंठेवारी के अंदर जो विकास शुल्क 56 रुपये था उसको बढ़ा के उन्होंने 168 रुपये किया, और जबकि इस गुंठेवारी के अंतर्गत
पिछले पाँच साल के हमारे रेजिम में देवेंद्र फडणवीस जी हमारे मुख्यमंत्री थे, गडकरी साहब केंद्रीय मंत्री है, उनके माध्यम से लगभग आउटर भाग में सभी डेवलपमेंट के काम हमने बड़े पैमाने पर किए। अमृत योजना अंतर्गत हमने नल की पाइपलाइन डाले, अनेक जगह सीमेंट कॉन्क्रीट के रास्ते बने, डामरी के रास्ते बने, जो जो विकास के काम थे बड़े पैमाने पर हमने किए। फिर ये 156 रुपये के बजाय 168 रुपये जो उन्होंने विकास शुल्क लगाया, ये शासन की तिजोरी भरने के लिए है क्या? इसके ऊपर अभी शंका निर्माण हो रही है, क्योंकि पहले ही लोग परेशान हैं कोरोना के मारे से। 2 साल से जनता परेशान है, लोगों के व्यापार बंद है, धंधे बंद है, कामगार वंचित हो गए हैं, किसी की नौकरियाँ चली गई। आज तुमने 2001 से लेकर तो 2020, यानी उन्होंने 2001 गुंठेवारी के कायदे वालों को भी नहीं छोड़ा, भूखंड वालों को, और उसके अंदर 2001 के अंदर किसी के डिमांड अगर अटकी होंगी, NIT ने किसी को डिमांड नहीं दिया होगा 2001 के कायदे वाला, तो भी उससे भी 168 रुपये लो, ऐसा GR के अंदर उल्लेख है। ये काला GR का हम निषेध करते, और विशेष करके कांग्रेस के ये पोपट जो वारंवार हर विषय के लिए बोलते रहते, मीडिया के सामने आते हैं, नाना पटोले होंगे, तुम्हारे संजय राउत होंगे, ये बड़े बड़े नेता शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी के बोलते रहते, इस विषय के ऊपर एक शब्द भी उन्होंने बोला नहीं। और इस GR के पीछे अपने नागपुर जिले के पालक मंत्री का इनका भी मुख इनको समर्थन है, ऐसे स्पष्ट जाहिर होता, और इसके खिलाफ हमने कलान पोलीस ठाणे अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी स्थानकाजवळ शुक्रवारी देवलापार पोलीस ठाण्यातून कर्तव्य संपवून नागपूरकडे परतणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला ट्रॅव्हल्स बसने धडक दिली। या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार देवलापार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी डिगडोह नागपूर येथील रहिवासी गोपीचंद नामदेव कांबळे हे रात्रीची ड्युटी संपवून मोटरसायकलवरून नागपूर येथील आपल्या घराकडे जात होते। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर डुमरी स्थानकाजवळ महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून एक बाजूचा मार्ग वाहनासाठी खुला आहे। या दरम्यान नागपूरहून जबलपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसच्या चालकाने भरधाव वेगात बस चालवत गोपीचंद यांच्या दुचाकीला धडक दिली। अपघातात गोपीचंद हे दुचाकीसह खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। गोपीचंद यांना जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कनान पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल रंगारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला। पोलिसांनी ट्रॅव्हल्स बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कनान पोलीस तपास करत आहे। शुक्रवारी रामटेकच्या अंबाला तलावात आंघोळीसाठी पाण्यात उडी मारलेल्या एका 19 वर्षीय नागपूरकराचा बुडून मृत्यू झाला तर त्याच्या सोबत पाण्यात उडी मारलेल्या तरुण आणि एका मुलाला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले। मिळालेल्या माहितीनुसार आर्यन संजय गडरिये राहणार हिवरीनगर नागपूर असे तलावात बुडलेल्या तरुणाचे नाव आहे तर हिमांशू सुरेंद्र सांडेल आणि मानव जागेश्वर कनोजे दोघेही हिवरीनगर रहिवासी असून हे वाचवल्या गेलेल्या तरुणांची नावे आहेत। आर्यन, हिमांशू आणि मानव हे त्यांच्या एका नातेवाईकाच्या 10वी क्रियासाठी अंबाळा येथे आले होते। दुपारी 1 सुमारास तिघांनी आंघोळीसाठी अंबाळा तलावात उडी घेतली। नारायण टेकडी रोडच्या घाटावर ते आंघोळ करत असताना अचानक पाण्यात खोल गेल्याने हिमांशू आणि मानव बुडू लागले। त्यांना बुडताना पाहून आर्यनने त्यांना वाचवण्यासाठी त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तोच बुडून गेला। मिळालेल्या माहितीनुसार तिघांनाही पोहणे येत नव्हते। तिघांना बुडताना पाहून किनाऱ्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केला, मात्र पोहणे कोणालाच माहीत नसल्याने ते केवळ मुकप्रेक्षकच बनून राहिले। लोकांचा आरडाओरडा ऐकून तलावाच्या पलीकडे मासेमारी करणारे काही मच्छीमार बोटीसह घटनास्थळी पोचले आणि तिघांनीही तलावात उडी मारून बचावले। नातेवाईकांनी उशीर न करता तिघांना उपजिल्हा रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी आर्यनला मृत घोषित केले। कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला लसीचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला किमान पहिला डोस 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मोहिमेच्या अनुषंगाने लसीकरणाची मोहीम प्रत्येक घरापर्यंत सुरू राहणार असताना महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे। महानगरपालिकेने प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोविशिल्ड लस देण्याची माहिती दिली। लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे विविध मोहिमा सुरू करण्यात आल्या। यामध्ये शहरातील 2 मॉलमधील पार्किंगच्या जागेवरही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली।
जोशी यांनी पालिका व शासनाच्या केंद्रासोबतच या दोन्ही केंद्रावरही कोविशिल्ड लसीकरणाची माहिती देण्यात आली. लसीकरणासाठी नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ड्राईव्ह इन लसीकरणातही 18 आणि 45 वर्षाहून अधिक वयोगटातील सर्व वयोगटातील लोकांना 10 ते 5 या वेळेत लसीकरण केले जाईल. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे अनेक वेळा बंद करूनही कोविशिल्ड उपलब्ध नसल्याने कोवॅक्सिनचा कोटा कायम होता, त्यामुळे कोवॅक्सिनची मोहीम अखंडपणे राबविण्यात आली. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.